अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ, श्री संत सेना बहुउद्देशीय संस्था जामनेर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची 587वी जयंती साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त नाभिक समाजाच्या समाज मंदिरात श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मूर्तीचा स्थापना उत्सव आणि जिल्हा मेळावा संपन्न झाला। सर्वप्रथम श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मूर्तीची जामनेर शहरातून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली। ही शोभायात्रा नगर परिषद चौकात पोहोचल्यावर नगर परिषद चौकात समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर नाभिक समाज मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, माजी गटनेते नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, बीजेपी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक आतिश झालटे, चंद्रकांत शिंदे, छोटू शिंदे, वसंतराव साळुंके, विश्वास पर्वते, जयू पर्वते, सुनील जाधव यांच्यासह नाभिक समाज बंधू भगिनी उपस्थित होत्या। ही वास्तू उभी राहण्या म्हणजे एवढी सोपं काम नव्हतं। समाजाला त्या ठिकाणी एकत्रीकरण आलं, एकत्रीकरण आलं, त्या ठिकाणी चार डोके आले, चार डोके आले, चार रस्ते आले, पण ते चार रस्ते एका ठिकाणी मिळवणे या ठिकाणी आणि रस्ते मिळवत असताना किती पराकाष्ठा या समाजाच्या परिवाराला झालं हे फक्त त्या टीमलाच नाही, साळुंके परिवार असेल, पर्वते परिवार असेल, शिंदे परिवार असेल, राऊत परिवार असेल, वाघ परिवार असेल, असे अनेक परिवार या जामनेर शहरामध्ये राहतात। आणि बांधव पंचक्रोशीतील तथा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक समाज नेते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या जामनेर नगरीच्या नावी समाजामार्फत मी स्वागत करतो। चंदूकोंनी यापूर्वी सांगितलं किंवा त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून एक मागच्या 6-7 वर्षापूर्वी डोक्यात आलं की समाजासाठी एवढा मोठा समाज आपल्या जामनेरमध्ये आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे। विकास पुरुष आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या शिवाय कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही, सांस्कृतिक असो, सामाजिक असो किंवा मंदिराचं असो, यश आम्हाला मिळालं। पण आमचं एक प्रेरणास्थान होतं की ज्या व्यक्तीने आम्हाला खरोखर खूप मोठी प्रेरणा मिळाली, आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि त्याच्यानंतर आमचे नाना भाऊ भावस्कर, कारण नाना भाऊंनी खरोखर आम्हाला सर्वात प्रथम आमच्या कार्यकारी मंडळावर खूप मोठा विश्वास टाकला आणि प्रथम 21,000 पावती त्यांनी फाडली। जेव्हा ती पावती मिळाली आम्हाला, आमच्याजवळ कोणतंही म्हणजे कार्य प्रथम मंदिर बांधायचं, आम्ही ज्या मंदिरात किंवा पहिले कार्यक्रम सुरुवात करायचे काय करायचं झाले आला नाही द्यायला, म्हणलं हो
अगोदर पहिये खोदतो मग तुमच्याकडे येतो. आणि जेव्हा आम्ही पहिये वगैरे खोदले आणि पाहुणकडे गेलो त्या पाहुणकडून तेव्हा 21,000 रुपये आम्ही घेतले. त्याच्यानंतर पंधरनं आम्ही जिथं जिथं गेलो जिथे जिथं शब्द टाकला त्या त्या ठिकाणी बरोबर आम्हाला मदत मिळाली. आणि विशेषतः सर्व माझे जे कष्टकरी बांधव आहे समाज बांधव जो सरू व्यावसायिक असेल जो हातावरचं पोट भरत असेल आणि नोकर वर्ग सर्वांनी आम्हाला भरभरून दान केलेलं आहे आणि त्याच दानाच्या शिदोरीतून ही वास्तू आज उभी राहिली आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.